चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो. होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली. मोबाईल नंबर 9420-73-94-18, 86-05-74-10-30 आणि 95-45-18-99-89. आज आपल्या जिल्ह्यात 325 पैकी 32 ग्रामपंचायत सोडून 293 ग्रामपंचायतीचे रिझल्ट आता काही अंतिम टप्प्यात आहेत. बरेचसे रिझल्ट लागलेले आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाच्या पहिल्यांदा आम्ही प्रेसमध्ये जाहीर केल्याप्रमाणे आम्ही 200 पेक्षा जास्त जागा सरपंचपदाचे हे भारतीय जनता पक्ष जिंकणार असं पहिल्यापासून आम्ही या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि आज आत्ता 1-2-3 केंद्रात अजून मतमोजणी चालू आहे, पण माझ्याकडे जो आकडा आला आहे तो 224 ग्रामपंचायत, म्हणजे कदाचित वाढतील, एका दुसरी कमी जास्त होईल, शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे. 224 पर्यंतच्या ग्रामपंचायती ह्या भारतीय जनता पक्षाच्या निर्विवादपणे या ठिकाणी लागल्या आहेत. मी सुरुवातीलाच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे पंतप्रधान अमित शाह साहेब, महाराष्ट्रातून आदरणीय राणे साहेब, आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, सगळेच मान्यवर आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब, या सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवली होती. आज आम्हाला अपेक्षित यश हे सिंधुदुर्गात या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. एक विचार केला तर लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान आता या ठिकाणी केलेलं आहे. बरीच गाव पॅनल यामध्ये आहेत, एकूण 325 होती. 32 ग्रामपंचायती ह्या पूर्णपणे बिनविरोध जिल्ह्याच्या आलेल्या होत्या. त्यातल्या सुरुवातीला बहुतांशी ग्रामपंचायती, कारण त्याच्यातसुद्धा जवळजवळ 51 सरपंच, म्हणजे 32 आणि मग वरचे 51 सरपंच बिनविरोध त्या ठिकाणी आलेले होते. एकंदरीत गाव पॅनलची आजची रणनीती किंवा त्यांची भूमिका ही विकासाची आहे, आणि त्यांना खात्री आहे की भारतीय जनता पक्ष या ठिकाणी विकासाला आपल्याला साथ देईल, आणि म्हणून तशा प्रकारची लोक आज आपल्याला या ठिकाणी फोन करत आहेत. आज बऱ्याच ठिकाणी शिंदे गटाची युती होती, पण ती अंतिम टप्प्यात युती होती. अंतिम टप्प्यात झाल्यामुळे काही ठिकाणी समोरासमोर झालं, परंतु अनेक ठिकाणी जिथे, म्हणजे सावंतवाडी असेल, वेंगुर्ला असेल किंवा दोडामार्ग असेल, कणकवली तालुक्यात असेल, जिथे जिथे शिंदे गटाने उमेदवार सांगितलेले होते, मागितलेले होते, ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या नेतेमंडळीने या ठिकाणी दिला. आणि म्हणूनच आज घवघवीत यश आज या ठिकाणी मिळालेलं आहे. माझी खात्री आहे की सावंतवाडी तालुक्यातसुद्धा, मी पहिल्यांदा सांगितलं, उशिरा युती या ठिकाणी झाली, पण तरी पण कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी समजून घेऊन, कारण शेवटी एकत्र आम्ही राज्य करतो आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे अनेक मुद्दे आता या ठिकाणी सुरू आहेत, अधिवेशन पण सुरू आहे. मी या दोन्ही नेत्यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी देईन की परवा रत्नागिरीतसुद्धा त्यांनी असं जाहीर केलं की जसं मुंबई प्राधिकरण आहे, त्याच धर्तीवर कोकणासाठी आम्ही वेगळं प्राधिकरण या ठिकाणी करू. आंबा काजूचं बोर्ड बरेच वर्ष चर्चेत होतं, पण आता ते सुद्धा त्या ठिकाणी जाहीर करून त्यालासुद्धा आर्थिक तरतूद ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे. अनेक चांगले निर्णय कोकणासाठी आता गेलेले आहेत. विकासाची कामं मधल्या काळात ठाकरे सरकार काळात बंद होती, 3 वर्ष कुठली कामं झालेली नव्हती. आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब झाल्यामुळे लोकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत, आणि आम्हालाही आनंद आहे की आज DPDC जरी आमची 170 कोटीची असली, तरी बांधकाम, सार्वजनिक बांधकाम खातं चव्हाण साहेबांकडे असल्यामुळे आज या जिल्ह्याला, विकासाला खऱ्या अर्थाने आता चालना मिळायला सुरुवात झाली आहे, कामं सुरू झाली आहेत.
मागच्या बजेटमध्ये सप्लिमेंटरी बजेटमध्ये आली. आता डिसेंबरच्या सुद्धा काल पुरवणा मागण्यांमध्ये सुद्धा बांधकाम खात्याला बरेच पैसे मिळाले आहेत. रेग्युलर येणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा कोकणाचा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात समाविष्ट असेल आणि म्हणून कोकणाने सातत्याने इथल्या विकासासाठी जे प्रश्न या ठिकाणी सांगितलेले होते, एक केसरी फणसोडे घाटाचा असेल, कुडाळ तालुक्यातला अंजिवडा आणि कुडाळ तालुक्यातल्या घोडगे सोनोडे घाटाचा असेल, हे सगळे प्रश्न आज मार्गी लागताना लोकांना या ठिकाणी दिसते. आणि म्हणूनच पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना दोन हाताला काम देणं, त्या नोकरीधंद्याच्या माध्यमातून निश्चितपणे आज भारतीय जनता पक्षाला आणि शिंदे गटाला लोकांनी भरभरून पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. आज सावंतवाडी तालुक्यातसुद्धा मी ह्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातल्या मनापासून माझे सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे आमचे प्रदेशचे काही पदाधिकारी आहेत, आमदार तिकडे नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, प्रमोद जटार असतील, अतुल काशेकर असतील, आमचे गोगटे साहेब असतील, ही सगळीच मंडळी. आणि सावंतवाडी तालुक्यात आता महेश सारंग, मनोज नाईक, संजू परब सगळ्यांचीच आता नावं, तालुका अध्यक्ष आमचे इथले तिन्ही तालुका अध्यक्ष, तसे तालुका अध्यक्ष आमच्या जिल्ह्याची पूर्ण टीम, जिल्ह्याची पूर्ण आमची सगळे असलेले पदाधिकारी खाली कार्यकर्ते यांनी मनापासून आज सगळ्यांनी काम केल्यामुळे चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. सावंतवाडीमध्ये सुद्धा आज आमच्याकडे भारतीय जनता पक्ष क्लिअर, एकदम क्लिअर असं, म्हणजे जे आत्ता भारतीय जनता पक्षाचे आम्ही क्लिअर असे 34 ग्रामपंचायती, म्हणजे हा तालुक्यातलं सांगतो, हे 38 पर्यंत जाणार काही ही गाव पॅनेल, म्हणजे अपक्षसुद्धा ही आमच्याकडेच आहेत. काही ठिकाणी आमच्याकडे मैत्रीपूर्ण लढती आमच्याच कार्यकर्त्यांनी मधल्या काळात केल्या आणि म्हणून आज आम्ही जरी तिकडे अपक्ष लागलेलं असलं, काही ठिकाणी गाव पॅनेल लागलेलं असलं, तरी हा संख्या ही जास्त प्रमाणात वाढणार आहे. आणि मला खात्री आहे की ज्यावेळी फायनल रिझल्ट, आम्ही आता सगळी नावांशी आणि फोन नंबरसहित यादी करण्याचं काम सुरू आहे, ह्या आकड्यातसुद्धा अजून वाढ होईल. आणि आम्ही 200+ म्हटले होते, आज माझ्या हातात पेपर जे आले ते 224 आहेत. येणाऱ्या 2 दिवसात अगदी नावानिशी फोन नंबरनिशी सगळे ज्या ग्रामपंचायती आहेत या ठिकाणी आम्ही जाहीर करू आणि लवकरच या जिल्ह्यात सरपंचांचा आणि हा सगळा एक मेळावा घेऊन आमच्या सगळ्या वरिष्ठांना बोलून त्यांचा सत्कार, मोठ्या प्रमाणात सत्कार त्या ठिकाणी करून घेऊ. आणि महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे कोकण डिव्हिजनमध्ये जसे SSC बोर्डाचे आणि 12वीचे रिझल्ट लागतात, तसे हे रिझल्ट आज सगळ्यात जास्त हे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी लागलेले आहेत. आणि म्हणून विकासाला जास्तीत जास्त पैसे मिळवणं, जास्तीत जास्त विकासाच्या जे पर्यटनाच्या माध्यमातून काही प्रकल्प अडकलेले आहेत हे सोडवणं, अशी विनंती माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री ह्या सगळ्यांनाच निश्चितपणे करणार आहे. केंद्राचं MSME खातं आहे, त्या खात्याचा जास्तीत जास्त उपयोग करून पुढच्या काळात ह्या सगळ्यांनाच, राणे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि आमचे राज्यातले नेते, ह्या जिल्ह्यासाठी वेगळं पॅकेज मिळावं, ह्या जिल्ह्यात कॅबिनेट व्हावी, ह्या जिल्ह्यातल्या रोजगारावर संधी इथंच व्हावी. आरोग्याच्या बाबतीत जसं मेडिकल कॉलेज झालं पण डॉक्टरांची पदं रिक्त आहेत किंवा काही अडचणी आहेत, या सगळ्या दूर होण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी करू. आणि हा रिझल्ट येणाऱ्या 2 दिवसात सगळ्या आमचे जे पदाधिकारी आहेत, आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांना देऊन आम्ही मागणी करू की कोकणाने, सिंधुदुर्ग जिल्ह्याने फार मोठ्या प्रमाणात आज घवघवीत यश आपल्याला दिलं आहे, त्या प्रमाणात लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आपण सहकार्य करावं, अशी विनंती जिल्ह्याच्या वतीने मी आमच्या पद्धती आमच्या नेते मंडळीला करणार. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा.